मित्रांनो नमस्कार, आपण आज चाललो आहे चाळीसगावच्या घाटातून. मित्रांनो, चाळीसगावचा घाट हा अतिशय प्रसिद्ध आहे आणि आपला हा आज पहिलाच असा प्रवास आहे की या घाटातून पहिल्यांदा कुठलंही जड वाहन या ठिकाणावरून आपल्याला दिसणार नाही. जे ट्रक आहेत त्यांना इथून बंदी घातलेली आहे, त्यामुळे हा जो रस्ता आहे सध्या तरी मोकळा आहे. तर अनेकांची इच्छा होती की चाळीसगावचा घाट नेमका कसा आहे तो आम्हाला दाखवा. तर आज आपल्याला पूर्ण महामार्ग आम्ही दाखवणार आहोत. मराठवाडा आणि खान्देशला जोडणारा अतिशय महत्त्वाचा घाट आहे. अनेक वर्षांपासून इथून जी वाहतूक सुरू होते त्यातून अनेक प्रश्न उभे राहत आहेत. ट्रॅफिकमुळे मध्ये हा जो घाट आहे 8-10 तास जाम असायचा, त्यामुळे या घाटातून प्रवास करताना अनेकांना भीती वाटायची. परंतु आता काही महिन्यांपासून या घाटातून जड वाहतूक पूर्णपणे बंद आहे आणि तुम्ही या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. चाळीसगावचा घाट कन्नडचा घाट म्हणून या घाटाला एक मोठी मान्यता आहे. जो सोलापूर धुळे महामार्ग मंजूर झालेला आहे त्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. म्हणजे कन्नडपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे आणि धुळ्यापर्यंतसुद्धा बरेच काम त्याचं होत आहे. फक्त या घाटातून बोगदा करायचा असल्याने अनेक वर्षापासून ते काम पूर्ण होऊ शकलं नाही. या घाटातून बोगदा होणार होता परंतु काही कारणास्तव तो बोगदा कॅन्सल झालेला आहे आणि आता इथून सध्या जी पर्यायी वाहतूक आहे जड वाहनांची ती दुसरीकडून वळवण्यात आलेली आहे. इथून फक्त जी छोटी वाहनं आहेत ती धावत आहेत. आता तुम्ही बघू शकता इथे नेहमी पावसाळ्यात दरड कोसळणे किंवा असे काही छोट्या मोठ्या घटना घडत असतात, त्यामुळे इथे ज्यावेळेस ट्रक जायचे तर खूप मोठी कोंडी व्हायची. आता फक्त छोटी वाहनं इथून धावत आहेत. तुम्ही या घाटाचा जो आनंद आहे तो घेऊ शकता. मित्रांनो, बाजूला तुम्ही बघू शकता साधारण 7-8 किलोमीटर हे अंतर आहे. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी किती कालावधी लागेल याचा कुठलाही भरोसा नव्हता, कारण एखादं मोठं वाहन मध्येच खराब झाल्यानंतर बंद पडायचं, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागायच्या. परंतु आता कुठलीही जड वाहतूक नसल्यामुळे छोटी वाहनं इथून बिनधास्तपणे जाऊ शकतात. तर हा चाळीसगावचा घाट महाराष्ट्रातील सर्वाधिक धोकादायक घाट म्हणून या घाटाला ओळखलं जातं. इथून काही वर्षांपूर्वी एक बससुद्धा कोसळली होती, त्यामध्ये अनेकांचा जीव गेला होता आणि अधूनमधून काही अशी वाहनं कोसळण्याच्या घटना इथे घडत असतात. ट्रक असेल किंवा मोठी वाहनं असेल इथून चालवणं फार जिकिरीचं असतं. आता बऱ्यापैकी काही भागात काम झालेलं आहे, रुंदीकरण झालेलं आहे, त्यामुळे सध्या तरी जी छोटी वाहनं आहे त्यांना इथून जाण्यास कुठलीही अडचण नाही. परंतु पूर्वी सिंगल रोड होता, त्यावेळी खूप मोठी कसरत. हा म्हसोबाचं मंदिर आहे, कन्नड घाटातील म्हसोबाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. इथे अनेक जण दर्शन घेतात आणि आपला प्रवास सुखाचा हो अशी प्रार्थना करतात. बाजूला इथे नालीचं काम सध्या सुरू आहे. पावसाळ्यामध्ये दरडी कोसळतात, इथून नेहमी पाणी वाहत असतं, त्यामुळे इथे खूप काळजी घ्यावी लागते. तर मित्रांनो, जे गौताळा अभयारण्य आहे मराठवाड्यातील सर्वात मोठं हे अभयारण्य आहे. 264 चौरस किलोमीटरचा हा परिसर आहे, त्यातलाच हा एक कन्नडचा घाट आहे. तर या भागामध्ये निसर्गाने भरभरून दिलेलं आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये चाळीसगावच्या घाटातून प्रवास करताना एक निसर्गाचा आनंद घेता येतो. तर मित्रांनो, आज आपण खास हा व्हिडिओ संपूर्णपणे तुमच्यासाठी सादर करत आहोत. यामध्ये कुठलंही आम्ही एडिटिंग करणार नाही. जो महामार्ग आहे तो कसा आहे इथून प्रवास करण्याचा आनंद तुम्हालासुद्धा घेता येणार आहे, त्यामुळे आम्ही इथून खास हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सादर करत आहोत. आणि या आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एकही मोठं वाहन तुम्हाला दिसणार नाही. ट्रक, टेम्पो ही जी जड वाहतूक आहे इथून बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे काही महिन्यांपासून तरी इथून छोट्या वाहनांना चांगला प्रवास करता येतो आहे. बस सध्या सुरू आहेत, कारण बस हा एक प्रमुख 2 जिल्ह्यांना जोडणारा एक भाग आहे, त्यामुळे कन्नड, चाळीसगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर अशी जे बस आहेत त्या इथून सुरू आहेत. जड वाहतूक ही नांदगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे. परंतु जर हा घाट चांगला असता किंवा या घाटातून जर बोगदा झाला असता तर खूप मोठी सोय ही
दोन्ही भागातील खान्देश मराठवाडा किंवा दोन्ही राज्यातील मध्य प्रदेश महाराष्ट्राची झाली असती. मित्रांनो, हा अतिशय खतरनाक टर्न आहे. इथून अनेकदा ट्रक मागे जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. हा आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, चाळीसगावच्या घाटातून जर बोगदा झाला असता तर खूप मोठी सोय झाली असती, परंतु दुर्दैवाने लोकप्रतिनिधी असतील किंवा जो काही आवाज उठवायचा होता तेवढा न उठवल्या गेल्याने हा बोगदा कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे इथून अशी कसरत करावी लागते. जड वाहतूक बंद झाल्यामुळे खूप मोठा खर्च जे ट्रक मालक आहेत त्यांना सोसावा लागतो आहे, कारण मोठा फेरा त्यांना नांदगाव मार्गे मारावा लागतो आहे. म्हणजे जर आता छत्रपती संभाजीनगरवरून जर चाळीसगावला जायची असेल तर त्याला नांदगाव मार्गे जावे लागते. तर असा एक मोठा फटका, डिझेलचं एक मोठा खर्च करावा लागतो आहे आणि अर्थातच वेळेचीसुद्धा एक मोठी हानी होते. तर बोगदा व्हायलाच पाहिजे होता, एक राजकीय उदासीनता म्हणून याकडे बघता येईल आपल्याला. सध्या तरी छोटी वाहनं इथे बिनदिक्कतपणे धावत आहेत, कुठलाही अडथळा नाही, कुठेही ट्रॅफिक जाम नाही. इथून आपण खाली जातो आहे, आपण थोडंसं आता अजून पुढे टर्नवर बघू. इथं तुम्हाला चित्र दाखवतो आहे बाहेरचं नेमकी कसं आहे. थोडंसं आपण इथून थांबून तुम्हाला एक नजारा दाखवतो आहे बाहेरचा आणि या घाटाचं काय वैशिष्ट्य आहे हे तर आपण बघतच आहोत, परंतु बाहेरसुद्धा जे चित्र आहे ते कसं आहे ते आपण बघू. माझ्यासोबत आपले काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, हा आहे चाळीसगावचा घाट. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीनं सध्या निसर्गाची देन आहे आणि सध्या शुकशुकाट आहे. पूर्वी या ठिकाणी अतिशय वर्दळ असायची, ट्रकच्या रांगा लागायच्या, परंतु सध्या इथे फक्त छोटी वाहनं इथून तुम्हाला धावताना दिसतील. जड वाहतूक बंद असल्यामुळे हा घाट तसा सुनासुना झालेला आहे. या महामार्गावरील जे काही छोटे मोठे व्यावसायिक, हॉटेल्स किंवा इतर काही व्यवसाय करणारे व्यक्ती होत्या त्यांना जड वाहतूक बंद झाल्यामुळे निश्चितच फटका बसलेला आहे आणि अनेकांनी त्याविरोधात आवाजसुद्धा उठवलेला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा आहे ती मानवी हानी. तर मानवी हानी होऊ नये म्हणून हा घाट सध्या तरी बंद केलेला आहे. म्हणजे जसं कोरोनाच्या काळामध्ये चित्र होतं तसं आम्हाला आता इथे सध्या भास होतो आहे, कारण इथे कुठलीही जड वाहतूक नाही आहे. निश्चितच अतिशय सुनसान वाटतं आहे. चाळीसगावचा घाट आहे हा आम्हाला वाटत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशी परिस्थिती आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणावरून आता वाहतूक अतिशय कमी असल्यामुळे अनेक जण इथे उभे राहतात, फोटो काढतात आणि एक निसर्गाचा आनंद घेत आहेत. म्हणजे सध्या हा वाहतूक मार्ग एक पर्यटन मार्गसुद्धा झालेला आहे असं म्हणता येईल. परंतु एक व्यावसायिक दृष्टिकोनातून या महामार्गाचं लवकरात लवकर इथून बोगदा होणं खूप गरजेचं आहे आणि या महामार्गाकडे प्रशासनानं लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ही शांतता विकासाला अतिशय घातक आहे. इथून वाहतूक बंद झाल्यामुळे या भागातील विकास तसा एक खुंटलेला दिसतो आहे. छोटे मोठे व्यावसायिक बेरोजगार झालेले आहेत आणि एक मोठा महामार्ग सोलापूर धुळे महामार्ग असतानाही फक्त घाटामुळे जड वाहतूक बंद केल्यामुळे इथे आपल्याला शांतता दिसून येईल. काही वर्षांपूर्वी इकडच्या भागातून एक बस कोसळली होती, त्यावेळी अनेक जणांचा मृत्यू झाला होता, कारण पूर्वी हा सिंगल रोड होता, बाजूला असे काही सुविधा नव्हत्या. आता बऱ्यापैकी सुविधा झालेल्या आहेत, दुपदरी हा रस्ता झालेला आहे, त्यामुळे छोट्या वाहनांना किमान इथे आता तेवढा धोका राहिलेला नाही. जी जड वाहतूक होती त्यावेळीसुद्धा काही ब्रेक फेल होणे किंवा कंट्रोल जाणे आणि त्यातून एखादं वाहन त्यामध्ये सापडणं यामुळेच अपघात होत होते. आणि जे ट्रक आहेत त्यामध्ये कुठलाही बिघाड झाल्यानंतर इथे कुठलीही सुविधा नसल्यामुळे आणि इथे मोठी जागा नसल्यामुळे महामार्गावर या रोडवर तो ट्रक तिथेच थांबायचा आणि त्यामागची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे खोळंबत होती. तर अतिशय तो जो निर्णय झालेला आहे जड वाहतूक बंद करण्याचा तो चांगला आहे. फक्त आता एकच मागणी आहे या भागातील लोकांची की जो राष्ट्रीय महामार्गावर बोगदा होणं गरजेचं होतं त्याकडे अजूनही लक्ष द्यावे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अनेक पक्षांचे पदाधिकारी नेतेसुद्धा भेटलेले आहेत, परंतु जो जोर द्यायला पाहिजे तेवढा जोर देणं अजूनही गरजेचं आहे। कारण जर आपण समुद्रामध्ये पूल उभारत असू, शेकडो कोटी हजारो कोटी जर आपण खर्च करत असू, तर या बोगद्यासाठी जो खर्च होणार आहे तोसुद्धा एक विकासासाठीच होणार आहे, तो काही खर्च वाया जाणार नाही। जर हा बोगदा झाला तर दोन जिल्हेच नाही तर दोन विभाग, दोन राज्ये हे खूप जवळ येतील, खूप वाहतूक सुरळीत होईल। कारण या बोगद्याचा खूप फायदा होईल। सध्या या घाटातून साधारण छोट्या वाहनांना 15-20 मिनिटं लागतात, परंतु जी वाहतूक नेहमी महामार्गावर असते ती वाहतूक सुरू झाल्यानंतर इथून खूप मोठी अडचण होते, 8-9 तास लागतात। अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या विकासाला कुठलाही महत्त्व नसतं, त्यामुळे लवकरात लवकर बोगदा झाला तर खरंच एक फायदा होईल। प्रमुख मागणी ही करायलाच पाहिजे, लोकनेत्यांनी करायला पाहिजे आणि नागरिकांनीसुद्धा उठवायला पाहिजे आवाज या संदर्भात। तर आता आपला हा घाट संपलेला आहे, आपण साधारण तुम्ही बघू शकता आपल्याला खूप कमी वेळ लागलेला आहे। पूर्वी एवढा वेळ आपल्याला म्हणजे छत्रपती संभाजीनगरकडून एखादा व्यक्ती कन्नडपर्यंत किंवा पुढे कुठे जायचा तेवढ्या वेळामध्ये तो घाटातच असायचा। तर अशा पद्धतीनं या घाटाची जी दृश्य आहे, लाईव्ह दृश्य तुमच्यासमोर सादर केलेली आहेत। या माध्यमातून अनेकांची इच्छा होती की या घाटातून आम्हाला लाईव्ह प्रवास घडवावा, तर मी आज तुम्हाला खास लाईव्ह प्रवास या घाटातून घडवलेला आहे। पहिला प्रवास असा आहे की या ठिकाणावरून जड वाहतूक पूर्णपणे बंद आहे, फक्त मोठी वाहनं जी आहेत, जी प्रवासी वाहनं म्हणजे जसं एसटी बस असेल, सरकारी सेवा असतील, त्यासुद्धा सुरू आहेत। आणि जी काही शेतकऱ्यांची काही माल वाहतुकीची वाहनं आहेत तीसुद्धा इथून जाऊ शकतात। तर मित्रांनो, थांबूया तिथं। तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा। कन्नडचा घाट, चाळीसगावचा घाट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घाटातून आपण आत्ता प्रवास केलेला आहे। अतिशय कमी वेळेत पहिल्यांदाच प्रवास झाला, तर प्रवास करणं किंवा तुम्हाला त्या घाटातील दृश्य दाखवणं हा उद्देश नव्हता। तर या घाटामध्ये भविष्यामध्ये सरकारनं किती ठरवलं तरी विस्ताराची कुठलीही योजना ते इथे आखू शकत नाही, कारण त्या पलीकडे तुम्ही रुंदीकरण करू शकणार नाही। त्यासाठी फक्त एकच पर्याय आहे, बोगदा करणे आणि प्रश्न कायमचा मिटवणे। तर अजूनही लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा या बोगद्यासाठी। तुम्हीसुद्धा काही तुमचे मत असेल तर जरूर नोंदवा। धन्यवाद।